देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवा कार्य असलेल्या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी पनवेल शहराच्या वतीने पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने व व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या 2 दिवसीय वस्तू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भाजपच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवड्या अंतर्गत पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये या 2 दिवसीय वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला खरत, माजी नगरसेवक अनिल भगत, सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका दर्शना भोईर, विशाली वाघमारे, नीता माळी, रुचिता लोंढे, खांदा कॉलनी महिला मोर्चा अध्यक्षा राखी पिंपळे, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, महिला मोर्चा शहर सरचिटणीस सपना पाटील, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, महिला मोर्चा शहर उपाध्यक्षा सुहासिनी केकाणे, नीता मंजुळे, मयुरी उनटकर, आदिती मराठे, सपना ठाकूर, अनिता रणदिवे, अंजली इनामदार, सोनाली सावंत, ज्येष्ठ नागरिक सेल शहर संयोजक उपेंद्र मराठे, शिवाजी भगत, रघुनाथ बहिरा, महेश सरदेसाई, चंद्रकांत मंजुळे, अप्पा शिंदे, गौरव कानपिळे, अक्षय सिंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की देशातील प्रत्येक नागरिकाने स्थानिक वस्तू म्हणजेच स्थानिक उत्पादने खरेदी करावे. आपल्याला लोकलसाठी व्होकल बनायचं आहे, स्थानिक वस्तूंचा वापर करायचा आहे. याशिवाय स्थानिक वस्तू आणि उत्पादन प्रति अभिमानही बाळगायचा आहे. त्या अनुषंगाने स्थानिक उत्पादनाचा प्रसार करा असे आवाहन केले आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर गांधी जयंती या कालावधीला सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याच्या बाबतीमध्ये माननीय जे पी नड्डाजी जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम साजरे होत आहेत आणि या अनुषंगानं आज या ठिकाणी व्होकल फॉर लोकल म्हणजे स्थानिक उत्पादनं यांचा समाजापर्यंत पोचावी या दृष्टिकोनातून महिला मोर्चानं आज पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. वेगवेगळ्या पद्धतीची उत्पादनं पनवेल परिसरामध्ये रायगड जिल्ह्याच्या परिसरामध्ये केली जातात. इथल्या परिसरातले वेगवेगळे उद्योजक खास करून महिला उद्योजिका यामध्ये पुढाकार घेत आहेत आणि म्हणून यांच्या उत्पादनाला व्यासपीठ मिळावं याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीनं यापूर्वी देखील केला आहे. आजही या निमित्तानं पुन्हा एकदा सुरुवात करत असताना येणाऱ्या वर्षभरामध्ये सणासुदीला सुरुवात झालेली आहे, गणपती झाले आहेत, नवरात्रोत्सव सुरू आहे, दिवाळी येते, यावेळेला इथल्या उत्पादनांना आपण जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं आणि त्या माध्यमातून रोजगार इथं स्थानिक पातळीवर जो निर्माण होतो त्याला आपणही प्राधान्य द्यावं अशा पद्धतीचं आवाहन मी पनवेलवासियांना करतो. निश्चितपणानं आपण सर्वजण याला प्रतिसाद द्याल. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर आपण करत असतो, अशा वेळेला स्त्री शक्ती स्वतःच्या पायावर ज्या ठिकाणी उभी राहते त्याही ठिकाणी असाच प्रतिसाद हा समाजानं दिला पाहिजे अशी माझी समाजाला विनंती. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.